फूड इवनिंग फूडी, आज आपण आलेलो आहे जानकी हॉटेलला आणि हे जानकी हॉटेल साठमारी ग्राउंडजवळ आहे. शेजारी गोखले कॉलेज आहे मंगळवारपेठेमध्ये. आणि साठमारी ग्राउंडचा जो इतिहास आहे तो म्हणजे या साठमारी ग्राउंडवरती हत्तींची झुंज व्हायची शाहू महाराजांच्या काळामध्ये, आणि तिथंच हे हॉटेल आहे. आणि या साठमारी नावावरूनच या जानकी हॉटेलची एक स्पेशल थाळी आहे, तर ती थाळी आपण आज खायला आलेलो आहे. तर करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. हे जानकी हॉटेल जे की साठमारी ग्राउंडजवळ आहे. इथं बाहेर तंदूर कबाब वगैरे प्रिपरेशन होतं. मस्त याच्यामध्ये हे तंदुरी चिकन आहे. ओके, आणि हॉटेलच्या दर्शनी भागात असं मस्त असं शाहू पॅलेसचं एक जुनं चित्र आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिराचं एक जुनं चित्र आहे. मस्त असं फोटो आहेत. हा रंकाळा टॉवर. इकडं आपण आता हॉटेलचा ॲम्बियन्स बघू कसा आहे तो. मस्त ॲम्बियन्स आहे, एकदम प्रीमियम लुकचा ॲम्बियन्स आहे. बसायला आपल्याला छान व्यवस्था आहे. आणि या साईडला फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. किचनमध्ये जाऊ आपण. किचनमध्ये काय धावपळ चालू आहे ती, कोणते कोणते पदार्थ किचनमध्ये बनत आहेत ते बघू आपण. इथं काही चिकनचं प्रिपरेशन सुरू आहे. हा तांबडा रस्सा आणि इकडे पांढरा रस्सा आहे. आणि ते चिकन क्रिस्पी बनत आहे. मस्त असे पीस आहे. तर हे चिकन क्रिस्पी आहे, तयार झालेलं आहे. मस्त असं गार्निश करून दिलेलं आहे. तर इथं आता बटर चिकन बनणार आहे. कसं बनतं ते बघू. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, धने पावडर, चनकिंग आणि मीठ आणि सोबत टोमॅटो ग्रेव्ही. हे अंडं किसलेलं, थोडं चिकनचं सूप. आणि हे तंदूरचे पीस आहेत, ते आता बटर चिकनसाठी जाणार. वरून थोडीशी कस्तुरी मिरची आणि वरून बटर. आपलं बटर चिकन तयार आहे. तर ही बटर चिकन डिश तयार आहे. आणि ही हाफची क्वांटिटी आहे. याच्यामध्ये मोठे असे चार तंदूरचे पीस आलेले आहेत. मस्त अशी हाफ क्वांटिटी आहे. आणि सध्या मी अंडा थाळी, अंडा मसाला थाळी ट्राय करत आहे. अतिशय उत्कृष्ट टेस्ट आहे आणि मसालाही योग्य प्रमाणात आहे आणि त्याची काय त्रास होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. बाकीची सोलकढी म्हणा, रस्सा म्हणा, क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे. कोल्हापुरी खवय्या पसंतीला उतरेल असं मला आशा आहे. मी आता साठमारी थाळी जी आपल्या इथं आहे ती घेतली आहे जानकी रेस्टॉरंटमध्ये. आणि इतकं जेवण हे एकट्याला न संपणं इतकं आहे. क्वालिटी अशीच ठेवली तर नक्कीच बाबा ठीक आहे, मला पण वेटिंगला बसायला लागणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे आमच्या हॉटेलची स्पेशल थाळी मी आता लावते, त्याचं नाव आहे साठमारी थाळी. त्यामध्ये चिकन मसाला, मटन मसाला, वजडी, मटन फ्राय, अंडा करी, चिकन खरडा, सोलकढी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि पिवळा रस्सा, लेग पीस, मसाले भात, तीन चपाती किंवा तीन भाकरी, दही कांदा.
तर जानकी हॉटेलला आपण पहिल्यांदा आल्यानंतर आपल्याला मस्त असा रोज सरबत देऊन आपलं वेलकम केलं जातं आहे. क्वालिटीला सुरुवात झालेली आहे. रोज सरबत लय भारी आहे आणि हा सरबत आपल्याला पूर्णतः कॉम्प्लिमेंटरी फ्रीमध्ये आहे. इथं आलं की आपल्याला फ्रीमध्ये दिला जातो आहे आणि याची चव ही उत्तम आहे. तर आता आपण करूयात आपल्या थाळीला सुरुवात. तर आपण जानकी हॉटेलची स्पेशल अशी साठमारी थाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय ते बघितलं आहे आपण. शेफने आपल्याला लय भारी सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय काय ते. आता आपण जेवणाला सुरुवात करू. तर आपण सुरुवात चिकन लेग पीसपासून करू कारण या ताटाला चिकन लेग पीस आहे. लेग पीस लय भारी चव आहे. लय भारी मस्त लेग पीस आहे. एकदम गरमागरम असा लय भारी. त्याच्यानंतर आपण मटन मसाला ट्राय करू. त्या थाळीमध्ये भरपूर आपल्याला मटन चिकन येते. हा मटन मसाला लगेच अलगद तुटलेला आहे. मस्त आहे चवीला. मसाला तर अप्रतिम चवीचा आहे. एक नंबर. त्यानंतर आपण चिकन मसाला ट्राय करू. हा चिकन मसाला मेल्ट होतं आहे तोंडामध्ये. एवढं भारी आहे आणि मसाला तर लईच भारी आहे. याचा पण जबरदस्त नादखुळा चव आहे. सोबत आपल्याला मटन फ्राई पण आहे. मसाला आहे फ्राई पण आहे. ते आपण आता टेस्ट करू. मटन फ्राय लय भारी वास येतो आणि फ्राय मसाला एवढा भारी आहे ना जबरदस्त आहे. मटन एकदम प्रॉपर कुक आहे. लय भारी चवीर आणि त्याच्यानंतर खरडा चिकन. खरड्या चिकनमध्ये आपल्याला मस्त असे 3-4 पीस येत आहेत. मस्त असा मोठा पीस आहे खरडा चिकन. एकदम जबरदस्त आहे. क्वालिटीला तोड नाही आणि खरडा जो आहे तो लय भारी लागतो आहे आणि थोडासा तिखट आहे. लय भारी मस्त चवीचं हे सगळं जेवण आहे. आता आपण तांबडा पांढरा ट्राय करू. पहिल्यांदा तांबडा रस्सा, कोल्हापुरी तांबडा रस्सा. क्वालिटी विषय नाही. एक नंबर विषय पंपावर आहे सध्या. आणि आता ढगात लाईटिंग लागते का बघू. पांढरा रस्त्याने हा पांढरा रस्ता. ढगात लाईटिंगच आहे. लय भारी जेवण आहे. तांबडा पांढरा अप्रतिम चवीच आहे. आळणी पाणी आपण ट्राय करू. मस्त आहे रस्ते. एक नंबर चवीच आहे. आणि शेवट आपण सोलकढी ट्राय करू. जेवण लय भारी आहे खरंच. तुम्हाला इथं या लागते म्हणजे या लागते सोलकढी. जबरदस्त मस्त एक नंबर चवीचं जेवण आहे. आणि ही जी साठमारी थाळी आहे त्याच्यासोबत आपल्याला 3 भाकरी किंवा 3 चपाती येत आहेत. आणि भाकरीची साईज म्हणाल तर भाकरी अशी मोठ्या साईजची भाकरी आहे. सोबत आपल्याला चपाती पण अवेलेबल आहे. आणि चपाती पण अशी मोठ्या साईजची आहे. भरभरून आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि सोबत मसाले राईस आहे तोही ट्राय करू आपण. जेवण एक नंबर चवीच आहे. हा मसाले राईस आपण ट्राय करू. लय भार लागतो आहे आपण. आणि सगळ्यात मध्ये आता मी मुद्दा म्हणून एक मागे डिश ठेवलेली आहे ती वजडी फ्राय. कारण मी पहिल्यांदा खातो आहे ते. आत्ता आपण
सफाई बरोबर ट्राय करू वजडी फ्राय. वजडी फ्रायचा माझा पहिला बाईट. जबरदस्त टेस्ट आहे. विषय हार्ड आहे भावांनो, आणि जेवण चवीला लय भारी. आणि ही जी थाळी आहे साठमारी थाळी, ही फक्त आणि फक्त आपल्याला 410 रुपयेमध्ये ही थाळी आहे. आणि याच्यामध्ये भरपूर आपल्याला चिकनचे, मटणाचे आणि सोबत वजडी फ्राय, अंडा असे भरपूर आयटम येत आहेत. आणि आपल्याला तांबडा पांढरा इथं अनलिमिटेड आहे. आणि अळणीपाणी आणि सोलकडी ह्या दोन वाट्या आपल्याला येत आहेत. मस्त अशी थाळी आहे, साधारण 2 ते 3 लोक आरामध्ये खातील अशी थाळी आहे. लय भारी आणि एकदम जबरदस्त चवीची कोल्हापुरी साठमारी थाळी आहे. लय भारी आहे आणि तुम्हाला इथं नक्की या लागतं आहे ही चव घ्यायला. आणि नेहमीप्रमाणे मी आता त्या थाळीचा बुक्का पाडणार आहे, कारण जेवण अप्रतिम चवीचं आहे. भेटूयात आपण काही क्षणानंतर. तर आत्ता मी जानकी हॉटेलची स्पेशल साठमारी थाळी खाल्लेली आहे. एकदम बुक्का पाडला आहे, एक नंबर चवीला आहे. आणि या हॉटेलला नक्कीच बाहेर काही दिवसांनी वेटिंग लागणार आहे, कारण जेवण अप्रतिम चवीचं आहे. आपल्यासोबत आता राहुल भाट सर आहेत, त्यांच्याकडून आपण या हॉटेलमध्ये आणखी कोणत्या कोणत्या थाळ्या आणि कोणत्या कोणत्या आलाकार्डमध्ये आपल्याला ऑप्शन आहेत ते सरांकडून जाणून घेऊ. तर राहुल सर, आत्ताच तुम्ही साठमारी थाळी खाल्ली, कशी वाटली? एक नंबर सर. अशीच आपल्याकडे मटण तूप थाळी म्हणून आहे. तूप मटण थाळी एकदा खरंच या आणि ती खाऊन बघा. जे असं घरात आपण खाल्ल्यासारखी त्याची एक वेगळीच मजा येते खायची. कारण मटण फ्राय आपल्याला दिलं तर त्याला पण अशी तुपाचा टेस्ट होता, लय भारी लागला. तसंच आपल्याकडे स्पेशल म्हणजे गावरान चिकन थाळी एक आहे आपल्याकडे, जी आपण पोल्ट्रीमधून गावठी कोंबडी, आपण ओरिजिनल गावठी कोंबडी घेऊन येऊन आपण ती इथे बनवतो. फक्त त्या थाळीला आपण घेतो वेळ 15-20 मिनिटं, आपण मस्त हां वेटिंग करा. हां, तसंच आपल्याकडे स्पेशल इराणी मटण, इराणी खेमा थाळी आपल्याकडे, इराणी थाळी जी आजपर्यंत मला असं वाटत नाही की कोल्हापूरात कुठे अवेलेबल असेल. कारण खूप हॉटेल आपण तिथं आपल्याला असं कुठलं पदार्थ सुंदर थाळी असं वाटतं की ओरिजिनल खेमा काय खायची जी असेल तर तुम्ही या नक्की इथे आणि मटण इराणी खेमा थाळी एकदा आमची खाऊन बघा. तसंच हे झालं थाळींचं, तसंच आपल्याकडे प्लेट सिस्टम आहे, आलाकार्ड सिस्टम बोलतो आपण त्याला. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे असे नवीन नवीन काही आपण घेऊन आलेले आहेत. ते आलाकार्डमध्ये कोणते कोणते ऑप्शन आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला त्याचे फोटो पोस्ट करतो व्हिडिओमध्ये. आणि या हॉटेलला तुम्ही येण्यासाठी या हॉटेलचा पत्ता आणि या हॉटेलची वेळ आपण जाणून घेऊ. सर, कोल्हापुरातला फेमस असं एक ठिकाण आहे आपलं, जसं साठमारी, जे कोल्हापूर फक्त एवढंच बोललं तरी लोकांना समजायला की बाबा साठमारी आहे. तरी पण तुम्हाला सांगतो, गोखले कॉलेजच्या सर्कलवरून फक्त पेटीएम तालमीकडे जो रोड जातो तिथे साठमारी आहे. साठमारीसमोरच आपलं जानकी रेस्टॉरंट अँड लॉजिंग आपलं सुरू आहे आपल्या सेवेमध्ये. डिनरची टायमिंग आपली आहे 7 ते 11:30 पर्यंत. आणि या हॉटेलची एक सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे आत्ता जी मी साठमारी थाळी खाल्ली ती 410 रुपयाला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 10% डिस्काउंट आहे. तर ही पण इथं आपल्याला चांगली ऑफर आहे. तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या आणि इथलं जेवण आणि इथले फूड क्वालिटी कसे आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. भावांनो, आपल्या जानकी रेस्टॉरंटला या लागते.